आटपाडी मधील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ आटपाडी शहर बंद ठेवण्यात आलेले आहे. आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाला 3 आठवडे उलटून देखील आरोपीचा शोध न लागल्याचा निषेध करण्यासाठी आज आटपाडी शहर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच लोणारी समाजसेवा संघ, गळवेवाडी ग्रामस्थ आणि आटपाडीमधील सर्व सामाजिक संघटनांनी आटपाडी शहरातून एका मोर्चाचं देखील आयोजन केलं होतं. या बालिकेला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून याला आटपाडीमधील सर्व समाजातील संघटना, आटपाडी व्यापारी असोसिएशन यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत बाजारपेठ बंद ठेवली आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त आज आटपाडी शहरात तैनात करण्यात आला होता. आटपाडी पोलीस स्टेशनवर आणि आटपाडी तहसीलदार कार्यालयावर जो लोणारी समाज आणि अखिल भारतीय सगळ्याच मानवतावादी संघटना, पक्ष, सर्वच पक्ष आणि तसेच संघटना या सगळ्यांनी जो आज मोर्चा काढला त्याचा पूर्ण पाठिंबा आम्हाला या सगळ्या आटपाडी तालुक्यानं, व्यापारी संघटनेनं आणि एसटी महामंडळानं आणि विशेषतः सगळ्याच आमच्या समाजबांधवांनी मोठं सहकार्य याच्यासाठी केलं. त्याच्यासाठी सगळेच पक्ष आमच्या बरोबरीनं आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या मोर्चामध्ये सहभागी झाले, त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद आणि स्वागत आणि अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची, आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रतीक्षा गळवे या 7 वर्षाच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या होत्या की तुम्ही सद्भावनामध्ये असलेल्या सद्भावने रॅलीमध्ये एखाद्या मुलीला, मुलगी जर मरण पावत असेल तर तिला 5 लाखाची मदत देताय आणि आम्हाला 20 लाखाची मदत आम्ही मागतोय. कोपर्डीसारख्या घटनेमध्ये तुम्ही 10 लाखाची मदत देताय. खैरलांजीसारख्या प्रकरणामध्ये तुम्ही त्याचं, ह्या सगळ्या संघटनांचा पाठिंबा नसल्यामुळं खैरलांजीला न्याय मिळत नाही, तसाच तो न्याय कोपर्डीला मिळतो, तसाच आम्हालाही न्याय त्या पद्धतीनं मिळावा ही आमच्या सर्व समाजबांधवांची मागणी आहे. मुळताच आमची ही मागणी धरून धरण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि करावी आणि त्याचबरोबरीनं हा कायदा, हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवरती लवकरात लवकर तातडीनं त्याचं नियोजन करून तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री तेच आहेत आणि जर तसं होत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि हीच मागणी अशा जर घटना या महाराष्ट्रात घडत असतील तर याचा उद्रेक लवकरच होईल आणि आमचा पुढचा मोर्चा जो आहे तो सांगली जिल्हा कार्यालयावरती, मुख्यालयावरती आहे, पोलीस मुख्यालयावरती. जर आमची ही ठिणगी आज आम्ही फक्त वात लावून बसलेलो आहोत, आज जर पुढच्या काळात जर याला न्याय मिळाला नाही प्रतीक्षा गळवेला तर आज 22 दिवस झाले असताना सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर न्याय कधी मिळणार आहे? अशा जर पाकिस्तानमध्ये जहिना प्रकरण झालं तसंच प्रकरण जर या भारत देशात होत असेल सेम 7. डॉक्टर सुदर्शन घेरडे, मी कवटे मंकाळवरून आलो आहोत, आमचे समाजबांधव आणि मी आणि सगळे.